नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो आजच्या एका वेगळ्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला नवीन आहात आपला चॅनेल यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायचे जेणेकरून आपल्या यूट्यूबला येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि नवीन नवीन गोष्टी आपल्या मराठीमधून शिकायला मदत होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आजचा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची आहे ओके आता काय झालंय की लॉकडाऊन ना खूप सारे लोक शेअर मार्केटकडे वळायला लागले बरोबर सगळ्यांना वाटते की आपली ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट असावी आपणही ट्रेडिंग करावं साहजिकच लोक भरपूर लोकांकडे वेळ आहे आणि याचा युटिलाइज करण्यासाठी मार्केटकडे येत आहेत परंतु लोक इथं फसतायत खूप सारे लोकं विनाकारण लॉस करून घेत आहेत किंवा याच्या आधीही खूप सारे लोक मार्केटमध्ये आलेली आहेत परंतु त्यांना प्रॉफिट बनवणं शक्य होत नाही किंवा त्यांचा जे गोल आहे मार्केटमध्ये ते साध्य होत नाही तर चला आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी एक राजमार्ग काय असला पाहिजे कोणत्या स्टेप्सने आपल्याला पुढे जायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या गोष्टींची इम्प्लिमेंटेशन करा मित्रांनो शंभर टक्के सांगतो तुम्हाला नक्कीच चेंज दिसेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये ह्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना मी पहिली गोष्ट सांगेन तुम्हाला की तुम्ही शेअर मार्केटमध्ये येत आहे तर पहिली गोष्ट आहे तुमचं एज लक्षात ठेवा एज का महत्वाचं आहे तर वयाच्या तुम्ही वीस पंचवीसाव्या वर्षात जर एंट्री करताय तर ही एक चांगली एंट्री खूप लवकर एंट्री होते फक्त आपल्याला काही चुका नाहीत करायची ते आपण पुढे पाहणारच आहे आता तुमचं एज जर तीस पस्तीसच्या पुढे समजा अगदी चाळीस पन्नासच्या आसपासचे लोकही मार्केटमध्ये एंट्री करत आहेत तर काही वेळ नाही झालेला मार्केट खूप साऱ्या वर्षाचा मोठा इतिहास आहे मार्केटला ओके तर काय करायचंय आपलं स्वतःचे अकाउंट इथे ठेवायचे आणि आपल्या घरातल्या तुमच्या मुलांचं अकाउंट इथे करायचं कारण तुम्हाला ज्यांचं हे चाळीस पंचेस पन्नासच्या पुढे तुमच्या मुलांनाही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची हॅबिट लावायची ओके ही झाली पहिली गोष्ट आता याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय आहे तर पहिलं गोल डिसाईड करा तुम्ही मार्केटमध्ये का आलेला आहात तुमचा प्लॅन काय लक्षात ठेवा तुमचं टार्गेट काय मार्केटकडून मला किती पैसे कमवायचे आहेत मला मार्केटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची मला मार्केटमध्ये काय करायचं लक्षात ठेवा कारण बऱ्याच जणांना मित्राने सांगितलं म्हणून डीमॅट ओपन केलं टी व्हीवर ऐकलं म्हणून डीमॅट ओपन केलं ओके अशा गोष्टी नका करू लक्षात ठेवा आपलं पहिलं स्वतःच एक गोल डिसाईड करा टार्गेट डिसाईड करा ओके आणि एक चांगला प्लॅन बनवायचा हा प्लॅन जर तुम्ही बनवला आणि व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केला तर चांगलं सक्सेस रेशो मिळेल ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा स्वतःचा प्लॅन बनवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आता पुढचा मुद्दा असा आहे की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आता फायनान्शियल प्लॅनिंग का लक्षात ठेवा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही प्रत्येकजण कोण बिझनेस करतं कोण जॉब करतं कोणाचं बाकी कसं काही विविध व्यवसाय असतील ओके लक्षात ठेवा आता काय होतं की तुम्ही मोठमोठे बिझनेस पाहिले असतील मित्रांनो हे सक्सेसफुल का होतात तर हे सक्सेसफुल का होतात तर यांचं एक प्रॉपर नियोजन असतं बिझनेस प्लॅन बनवलेला असतो फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं असतं म्हणजे अमुक अमुक गोष्टीवर एवढे पैसे खर करायचे दुसऱ्या गोष्टीवर हे खर्च करायचे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा इन्कम किती आहे बरोबर तर तुम्हाला सेविंग किती करायचं आहे नॉर्मली तुमच्या इन्कमचे चाळीस ते पन्नास टक्के मोस्टली सेविंग होणं गरजेचं आहे ओके तुमचा पर्सनली प्लॅन बनवा प्रत्येकाचा वेगवेगळा प्लॅन असू शकतो मग मला एवढे एवढी ई एम आहे तर माझा ई एम आयसाठी एवढा मनी बाजूला असला पाहिजे ओके आता त्याच्यानंतर मुलांचा खर्च याच्यासाठी एवढा खर्च खर्च बाजूला ठेवला पाहिजे घर खर्च असे विविध टप्पे करा एक एक्सेल शीट बनवा तुमची स्वतःची तुमच्या लॅपटॉपमध्ये अगदी मोबाईलवर किंवा जर काही नसेल तर नोटबुकमध्येही बनवू शकता अगदी तुमचा एक छोटा टेबल बनाव परंतु प्रत्येकाचं हे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा व्हिडिओ मोठा होईल परंतु सगळ्यांनी बघायचं आहे पूर्ण कारण खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी याच्यामधून शिकायला मिळणार आहेत ओके एक एक्सेल शीट बनवा महिन्याचा जो काही इन्कम आला की त्या शीटमध्ये एकदा टाका म्हणजे तुम्हाला दाखवेल की ह्या महिन्यात मला एवढे इन्व्हेस्ट करायचे पहिले इन्व्हेस्ट करा, करा। नंतरनं बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटी द्या ओके हा झाला तुमचा फायनान्शियल बिझनेस प्लॅन किंवा जो तुम्ही करता येतो तयार झालेला आहे ओके ना पुढची गोष्ट आहे मार्केटला समजून घ्या आधी मार्केट काय असतं मार्केटची हिस्ट्री काय आहे मार्केटमध्ये लोकांनी का पैसे कमावलेत मार्केटमध्ये पैसे कसे कमवू शकतो ओके ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कसं होतं पाण्यात ज्यावेळी आपण उतरतो पोहण्यासाठी त्यावेळी त्या पाण्याची खोलीही बघितली जाते ना विदाऊट खोली बघता जर आपण उडी टाकायला गेलो तर इथे जास्त आपण बुडण्याची शक्यता जास्त वाढते का तर सगळ्यात महत्त्वाची खोली असते तसं मार्केट पण खूप वास्ट आहे माझी रिक्वायरमेंट काय आहे मार्केट काय आहे ओके खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला शिकून घ्यायचे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा एक प्लॅन आहे ओके अंडरस्टँड सेव्हन्टी थर्टी रूल काय सेव्हन्टी थर्टी रूल असा सांगतो की मार्केटमध्ये जर शंभर लोक आली तर ती सगळीच लोक मार्केटमध्ये पुढच्या पाच दहा वर्षात टिकत नाहीत अगदी एक वर्षानंतर तुम्ही बघायला गेला शंभरमधील फक्त तीस लोक राहिलेली असतील मित्रांनो सत्तर लोकांचा लॉस होतो किंवा ती मार्केटमधून बाहेर फेकली जातात हे का होतं तर प्रॉपर प्लॅनिंग नसणे नियोजन नसणे ट्रेडिंगचा अतिरेक करणे अशा गोष्टी होतात त्यामुळे लक्षात ठेवा तीस टक्क्यात जर तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ सगळा ऐकायचा आणि मी जे काही गोष्टी सांगतो आहे त्या फक्त प्लॅनिंग करा आणि इम्प्लिमेंट करा तुम्हाला नक्कीच एक चांगला सक्सेस रेशो याच्यातून मिळेल ओके आता याच्या पुढची गोष्ट इक्विटी आणि डेरिव्हिटिव्ह म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही येत आहे तर ते समजून घ्या पहिल्यांदा म्हणजे खूप लोकांचं टार्गेट असतं की मला फ्युचर ऑप्शन्स करायचं आहे मला फ्युचर ऑप्शन्समधून एवढं एवढं इनकम कमवायचं आहे ओके हे काही वाईट गोष्ट नाहीत प्रत्येकाचं स्वप्न असतं पैसे कमवायचे परंतु काही स्टेप्स आहेत काय पायऱ्याने आपल्याला वर जायचे लक्षात ठेवा ओके त्या मी पुढे पुढे सांगतोस तुम्हाला इक्विटी हा मेन आहे म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता डेरिव्हेटिव्ह हे इक्विटीला हेजिंग करण्यासाठी बनवलेलं एक ट्रेडिंग टूल आहे ही गोष्ट विसरू नका लक्षात ठेवा ओके म्हणजे काय होतं मोस्टली की बऱ्याच वेळेला आपण ऑप्शनच्या हारी जाऊन पैसा कामातो ऑप्शन वाईट गोष्ट नाही मित्रांनो लक्षात ठेवा इंट्राडे वाईट गोष्ट नाही परंतु ते कसं वापरायचं हे आपल्याला समजलं पाहिजे लक्षात ठेवा मला जर एक सुपर बाईक असतात ओके फास्ट चालवतात सगळे लोकं याचा जर रायडर व्हायचं तर मला आधी माझ्याकडे जी काही गा गाडी आहे जी टू व्हीलर आहे ती मला व्यवस्थित चालवता आली पाहिजे त्याच्यावर मला स्पीड मेंटेन करता आलं पाहिजे याच्यासाठी रिक्वायरमेंट काय माझ्याकडे किट असणं गरजेचं आहे माझ्याकडे त्या प्रमाणात रोड असणं गरजेचं आहे बरोबर सेफ्टी प्रिकॉशन झाले म्हणजे एक गोष्ट नसते कुठलीही गोष्ट जसं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला ही प्लॅन करायचं आहे त्यामुळे आधी सांगतो की इक्विटी आधी समजून घ्या डेरिव्हिटिव्ह ही नंतरची गोष्ट आहे त्याच्याकडे थोडं नंतरनं पाहिजे आपल्याला ओके आता ना पहिल्यांदा काय शिकवायचं इक्विटीमधल्या बेसिक्स गोष्टी आपल्याला शिकून घ्या काय करा इक्विटी मार्केट काय असते इक्विटीमधल्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत ओके मार्केटवर ज्या अफेक्ट करतात त्या शिकून घ्या अंडरस्टँड इंडियन मार्केट्स काय आहेत बाहेरचे मार्केट्स कशी फॉलो करतात आपलं मार्केट कुठल्या मार्केटला फॉलो करतं बाहेरच्या मार्केटचा आपल्या मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो ह्या गोष्टी सुरुवातीला समजून घ्या त्याच्यानंतर चार्ट्स पहा लक्षात ठेवा चार्ट्स खूप काही समजून सांगतात तुम्ही एकदा चार्ट ट्रेडिंगची सवय लावली ना तर तुम्हाला खूप 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 वेगळा चांगला परिणाम आपल्यात पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये डेटा कंपेयर करा डिलिव्हरी किती येते शेअर्समध्ये एफ आय किती बाईंग करताय डीआयज किती बाईंग करतायत कोण किती सेलिंग करत आहे वॉल्यूम डेटा काय असतो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ओके थो, थोडक्यात सांगतो मी फक्त तर यांचा एकदा अभ्यास करा प्राईज ॲक्शन काय असते शेअर्सची प्राइस इथे आल्यानंतर ना वर जाते एका लेवलला ना पडते ठराविक एक दिवसांनी रेंज बाउंड राहते ओके हे सगळं प्राईज ॲक्शन सपोर्ट रेजिस्टन्स लक्षात ठेवा ह्या गोष्टीमध्ये हे सगळं शिकता येतं मग ह्या गोष्टी जर आपल्याला शिकायचे तर काय करायचं आपल्याला तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे मग हे साध्या सिंपल फंडामेंटल्स काय लक्षात ठेवा त्याच्यानंतरनं फायनान्शियल फायनली फोकस डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर मग शेवटी डेरिव्हेटिव्जला तुम्ही फोकस करा डेरिव्हेटिव्ज हा शेवटच्या टप्प्यातला आहे लक्षात ठेवा आता मी नॉर्मली सगळेच आपण काही ना काय बिझनेस करताय जॉब करताय आयुष्यातील वयाच्या वीस बावीस वर्षापर्यंत सर्वसाधारणपणे शिकावं लागतं ओके एक चांगला जॉब मिळण्यासाठी त्याच्यानंतर मित्रांनो किती पगार मिळतो पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार बरोबर ना परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा वयाच्या पाच वर्षापासून बावीसाव्या वर्षा पा, वर्षापर्यंत आपण जवळपास सतरा वर्ष आयुष्यातले शिकायला घालवतो त्याच्यानंतर ना मिळतात ना पैसे मग मार्केट तुम्हाला एक दोन दिवसात कसा पैसा देईल ओके ही गोष्ट लक्षात ठेवा लॉजिक आहे सिंपल गोष्टी आहेत परंतु आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्या व्यवस्थितपणे फॉलो करा मित्रांनो लक्षात ठेवा ह्या ज्या गोष्टी मी आधी सांगितल्या तुम्हाला ज्या स्क्रीनवर दिसत आहेत ह्याचा अभ्यास करायला सुरुवात करा आता ह्या कुठे करायचा तर पहिली गोष्ट माझा युट्यूब चॅनल आहे तो फॉलो करा बा बाकीचेही खूप सारे युट्यूब चॅनल ते तुम्ही फॉलो करा नॉलेज घ्या पुढच्या स्टेप्स आहेत तर काही कोर्सेस आहेत ते जॉईन करा आपले त्याच्यातून माहिती घ्यायचा प्रयत्न करा कारण लोक टिप्स वगैरे वगैरे याच्यासाठी पैसे घालवणार परंतु शिकायला पैसा नाही घालवत लक्षात ठेवा त्यामुळे जर तुमचा विचार आहे तुमची सायकॉलॉजी की टिप्सला सा पैसे देऊन मी महिन्याचा पैसा इन्कम करेल यापेक्षा शिका कुठेही शिका परंतु शिकायला पैसा घालवा तो कधीच व्हायला जात नाही काही ना काहीतरी नॉलेज आपल्याला इथे मिळत असतं आता पहिली गोष्ट एक हॅबिट लावा बुक्स वाचायची लक्षात ठेवा महत्वाची बुक्स वाचा काही मार्ग येतात म्हणजे इकॉनॉमिक टाईम्सचे जे हे असतात बघा पेपर्स वगैरे असतात हे तुम्ही वाचू शकता जिथे बिझनेस रिलेटेड सगळी माहिती दिलेली असते ही माहिती वाचायची सवय लावा तुम्ही न्यूजपेपर वाचा ओके ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय ना मित्रांनो एक इकॉनॉमिकली एक एक तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील लक्षात ठेवा काय करेल आपल्याला इकॉनॉमिकली खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील अवेअरनेस वाढेल फायनान्शियली कोणत्या गोष्टींचा कसा इम्पॅक्ट होतो हे आपल्याला इथे शिकायला मिळा त्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेल की डीमॅट काय आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या आता महत्त्वाचा मुद्दा येतो डीमॅटचा खूप साऱ्या लोकांना डीमॅट ओपन करायचं असतं परंतु आपली रिक्वायरमेंट काय आहे ते बघा मित्रांनो आधी म्हणजे खूप तुम्ही मार्केटमध्ये कशाला आला पहिली गोष्ट एक इन्व्हेस्टमेंट करायसाठी आलेलं आहे बरोबर आता जर इन्व्हेस्टमेंट करताय तर खूप सारे डीमॅट अकाउंट आपण अगदी स्वस्तात कुठे मिळतं कुठं मार्जिन जास्त मिळतं आहे मागे लागू नका लक्षात ठेवा डिमॅट अकाउंट ओपन करताय तर आपलं एम काय गुंतवणूक लक्षात ठेवा गुंतवणूक नंतर ट्रेडिंग मग आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची डिमॅट अकाउंट जर ओपन करताय तर तुमचे दोन डिमॅट अकाउंट ठेवा ओके सुरुवातीला एक करा एकदा थोडा अनुभव आला की दुसरं ओपन करा एका डिमॅट अकाउंटमध्ये काय करणार आहे आपण इन्व्हेस्टमेंटसाठी शेअर्स घेणार आहे दुसऱ्या डिमॅट अकाउंटमध्ये ट्रेडिंगसाठी म्हणजे सगळा पैसा जो आपण मार्केटमध्ये टाकतोय त्याच्यावर आपण काही ट्रेडिंग करत बसणार आहे का नाही किंवा सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का नाही काय होतं मोस्टली आपण जो इन्व्हेस्टमेंट करायला पैसा टाकलेला असतो त्याच्यामध्येच आपण ट्रेडिंग पण करतो लॉस झाला की शेअर्स विकतो आणि परत ते पैसे ट्रेडिंगला वापरतो ही चूक न व्हावी एक चांगला पोर्टफोलिओ बनावा यासाठी तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा आता कुठले करायचे तर माझ्या माहितीप्रमाणे मी जे वापरतो आपस्टॉक्स आहे झिरोदा आहे अँजेलय हे ओपन करू शकता याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त बाकीचे तुम्ही ओपन करू शकता फक्त ओपन करताना एक लक्षात ठेवा हे टॉप टेनमधील असावेत स्वस्त मिळतोय ज्या ब्रोकरचं नाव माहीत नाही अशाच्या मागे लागू नका खूप मार्जिन मिळतं फ्युचर ऑप्शन सेलिंगला खूप मार्जिन देतो ब्रोकर एखादा नका भानगडीत पडू असले ओके तुमची रिक्वायरमेंट बघा तुम्हाला नॉलेजची रिक्वायरमेंट बघा आणि त्याच हिशोबाने ओपन करा आता याच्या पुढच्या पहिली गोष्ट मार्केटमध्ये येत आहेत तर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची प्रत्येकालाच इन्व्हेस्टर बनायचे प्रत्येकालाच ट्रेडर बनायचे लक्षात ठेवा परंतु इन्व्हेस्टर किती होतात किती ट्रेडर होतात सगळे ट्रेडिंगच्याच मागे लागतात त्यामुळे चूक करू नका पहिली गोष्ट इन्व्हेस्टर बना लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टर बनलं तर नंतर ट्रेडर आरामात बनू शकतो परंतु तुम्ही जर एक ट्रेडर बनला आणि नंतर इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर मित्रांनो शक्य होत नाही तुमचा अनुभव बघा ज्यांनी असा अनुभव घेतला त्यांनीही अनुभव सांगा आधी जर तुम्ही एक व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करता चांगला पोर्टफोलिओ बनवता तर तुम्हाला सुरुवातीपासूनच एक व्यवस्थित चालायची सवय लागेल ह्या मार्केटच्या रोडमॅपवर नाहीतर तर ट्रेडिंगच्या नादा लागला सुरुवातीला तर भरकटून जाईल तुमची गाडी लक्षात ठेवा ती भरकटू नये म्हणून मी तुम्हाला सांगेल की बी इन्व्हेस्टर फर्स्ट आणि देन ट्रेडर ओके आता ही झाली महत्वाची गोष्ट याच्यानंतर ना आता सुरुवात केली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला तर शक्यतो सुरुवातीला ब्ल्युचिप स्टॉक्स आहेत लक्षात ठेवा जे ब्ल्यूचिप स्टॉक्स असतात किंवा लार्ज कॅप स्टॉक्स असतात याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा लक्षात ठेवा का तर ह्या कंपन्यांचे शेअर्स ज्यावरती एखादी कंपनी ब्ल्यूचिपमध्ये लार्ज कॅप आहे म्हणजे एक व्यवस्थित सेटल बिझनेस असतो त्यांचा कॅगार असतो सी जी आर कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न ओके तो व्यवस्थित मेंटेन केलेला असतो त्यांनी आणि जर बघितलं हो okay? तर त्यांचं मागील काही वर्षापासून चांगला रिटर्न देतात आणि कसे शेअर्स निवडायचे वगैरे हे माझ्या वेबिनर्समध्ये मी सांगत असतो ओके तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतरनं पेनी स्टॉक्सच्या मागे लागू नका सुरुवातीला काय असतं मित्रांनो आपली एक चूक होते की पेनी स्टॉक्स आपण शोधतो की बाबा मला सर एक पाच दहा रुपयाचा स्टॉक सांगा येस बँक कसा आहे आयडिया कसा आहे ओके एक्स वाय झेडा एक एक्झाम्पल देतोय पेनी स्टॉक्स हा पेनीच असतो स्वस्त स्वस्तच राहतील नेहमी गोष्ट चांगल्या कंपन्यांची जर सवय लागली तर पोर्टफोलिओही चांगला राहील लक्षात ठेवा सुरुवातीला जर मी रिलायन्स एचडीएफसी बँक डी मार्ट ओके एक एक्झाम्पल देतोय हिंदुस्थान एन इन्फोसिस मारुती हे चांगले स्टॉक्स आहेत याच्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली हळूहळू हळू ना पण तुमचा पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये राहील पेनी स्टॉक्सने काय होतं खूप सारे शेअर्स दिसेल अकाउंटला परंतु कधी निगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह कधी बाहेर पडायचं हे कळत नाही त्यामुळे ही चूक करायची नाही आपल्याला ओके पेनी स्टॉक्सपासून सुरुवातीला आपल्याला लांब राहायचं आता याच्या पुढची गोष्ट दुसऱ्यावर डिपेंड राहू नका मित्राने सांगितला म्हणून शेअर्स घेतला शेअर्स मार्केटचे जे काही न्यूज आहेत ओके त्या ऐकल्या त्या ऐकून काही शेअर्स घेतले मी अशा खूप चुका होत असतात आपल्याकडनं तर आपण काय करतो अशाच चुकांच्या मध्ये भानगडीत पडू नका कोणी सांगितलं घेऊ नका स्वतः नॉलेज घ्या स्वतः नॉलेज जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप मोठं मैदान आहे खेळण्यासाठी खूप मोठं आपल्याला मार्केट आहे की ह्याच्यामध्ये खूप काय पण करून दाखवू शकतो आता काय होतं एक लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट मी ती तुम्हाला सांगतो की खूप साऱ्या जणांना फॉलो करू नका लक्षात ठेवा हे का, का सांगतो मी तुम्हाला खूप सारे युट्युबर्स आहेत खूप सारे टेलिग्राम चॅनल्स आहेत खूप सारे व्हॉट्सअप असतात फेसबुक इकडे खूप सारे ग्रुप्स आहेत ओके सगळी लोकं खूप चांगली माहिती देतात आता काय होतं मी जर समजा एक दहा लोकांना फॉलो करतोय तर काय होतं मला दहा 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 लोकांचं मी करतो ना प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगळी लक्षात ठेवा कोण फक्त ट्रेडिंगच्या टेक्निक दिल वगैरे वगैरे याच्यामुळे काय होतं खूप साऱ्या लोकांना फॉलो करणं कन्फ्युजन खूप होतं ऍक्च्युली सुरुवात कुठून करायची हे कळत नाही तुम्हाला जो आवडतोय तो तुमच्या लँग्वेजमध्ये माहिती देतोय तुमच्या हर टचिंग इन्फॉर्मेशन देतोय असा चॅनल असू द्या असा ग्रुप असू द्या ते जॉईन करा त्याला फॉलो करा लक्षात ठेवा नॉलेजसाठी टिप्ससाठी फॉलो करू नका असं मी तुम्हाला आवर्जून इथे सांगेल जेणेकरून तुम्हाला एक साचेबद्ध चालायला इथे मदत होणार आहे ओके आता पुढची गोष्ट फ्युचर ऑप्शन्स कमोडिटी करन्सी ओके त्याच्यानंतर ना व्हर्च्युअल करन्सी हे काय लक्षात ठेवा हे डेरिव्हेटिव्हचे नॉर्मली प्रकार आहेत तर पहिले सहा महिने फ्युचर ऑप्शन कमोडिटी करन्सी मार्केट त्याच्यानंतर हे बिटकॉईन वगैरे आपण पाहतो याच्याकडे दुर्लक्ष करा पहिले सहा महिने बघूही नका लक्षात ठेवा कारण हे पुढच्या टप्प्यातले आहेत लक्षात ठेवा बॅचलर केल्यानंतर ना मास्टर्स करता येते मास्टर्स केल्यानंतर ना पी एच डी करता येते म्हणजे डॉक्टर की करता येते बरोबर दहावी नसेल झाली तर बारावीला कोण ॲडमिशन देत नाही आणि जर दहावी केली तर बारावीला चांगले मार्क पाडता येतात व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हे सांगायची बाब काय तर हे सगळे पुढच्या भावी आहेत ना याच्याकडे तुम्ही आत्ताच जाऊ नका खूप खूप शिकण्यासारखं आहे मार्केट मार्केट खूप फास्ट आहे आयुष्यभर शिकत राहिलो तरी संपणार नाही एवढे थेरीज आहेत एवढे विविध विविध चार्ट्स आहेत विविध टेक्निक्स आहेत मार्केटमध्ये त्यामुळे मी आधी सांगेन ह्या ज्या आत्ता गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करा यांना पहिले सहा महिने बघूही नका पहिले सहा महिने फक्त इक्विटीला फोकस करा तुम्ही ओके आता त्याच्यानंतर ना महत्त्वाची गोष्ट सगळी अमाऊंट कुठल्याही एका स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू नका लक्षात ठेवा ही काय गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की एखादा पैसे छोटे असतात सुरुवातीला पाच दहा हजाराने कोण सुरुवात करतं कोण पाच पन्नास हजाराने करतं कोणाला कुठून फंड्स मिळालेले असतात चूक काय होते मित्रांनो आपण खूप सारा पैसा घेतो कुठलीही कंपनी कितीही चांगली असू द्या लक्षात ठेवा कुठलीही कंपनी कितीही चांगली असू द्या सगळा पैसा कधीच इन्व्हेस्ट करायचा नसतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त पंधरापर्यंत स्टॉक्स असावेत कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त पंधरापर्यंत स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावेत याच्यामुळे काय होतं पोर्टफोलिओ बॅलन्स होऊन जाईल ते स्टॉक्स घेताना विविध सेक्टरचे घ्या आय टी फार्मा बँकिंग ओके ऑटो सेक्टर अशी विविध सेक्टर्स जे ट्रेंडिंग आहेत अशा सेक्टरच्या स्टॉक्समध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करताल मग याच्यामध्ये एक चांगली घ्या थोडी त्याच्यानंतर ना डाऊनग्रेडेड घ्या म्हणजे जी स्वस्त रेटमध्ये ओके ते कंपेरिजन मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी मला फॉलो करत राहा ह्या गोष्टी तुम्हाला समजतील ओके आता पुढची गोष्ट पहिल्यांदा पेपर ट्रेडिंग करायला सुरुवात करा, करा। म्हणजे आता मार्केटमध्ये समजा तुम्ही उद्या डिमॅट अकाउंट ओपन केलं थोड्या गोष्टी शिकायला तर तरी तुमची नोटबुक असू प्रत्येकाची असावी ओके त्या नोटबुकमध्ये ट्रेड घ्या म्हणजे आज वाटतं की मला विप्रो बायिंग करायचं आहे तर विप्रो आजच्या किती लेवलला बाय करायचं आहे कागदावर लिहा तुमच्या का नोटबुकमध्ये आजची डेट टाका अमुक अमुक प्राईजला मी खरेदी केला मला वाटतं की हा दोनशे साठ आहे दोनशे ऐंशी जाईल ओके टार्गेटला दोनशे ऐंशी याचा लॉस असेल माझा मी जर दोनशे साठला बाय करतोय तर मी दोनशे पंचावन्न चोपन्न जो काय असेल तो लोट डाऊन करा पहा तुमचा जो स्टडी आहे तो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो आहे का लक्षात ठेवा जर असे पाच दहा तुम्ही घेतलेले ट्रेड सक्सेसफुल झाले मग त्याच्यानंतरनं छोटे छोटे ट्रेड अगदी पाच दहा क्वांटिटी किंवा पाच पाच दहा हजारामध्ये तुमच्या डिमेट अकाउंटला सुरुवात घ्यायला करा हळूहळू चला ओके थेंबे थेंबे तळेसाचे ह्या उक्तीचा उपयोग इथे जर केला तर कुठेच नाही मार्केटमधून शंभर टक्के पैसे कमवू शकतो लक्षात ठेवा ही गोष्ट एवढीच महत्वाची आहे इथे ही गोष्ट समजली मित्रांनो आता ह्या गोष्टी जेवढ्या मी सांगितल्यात याच्या आधी ओके ह्या सगळ्या फॉलो करा असं नका करू की सांगितल्या आणि विसरून गेलो ओके आता आणखी महत्वाची गोष्ट आणि शेवटची सांगतो तुमचं एक स्वतःचं टार्गेट ठेवा लक्षात ठेवा आता एप्रिल महिना चालू आहे मी जो व्हिडिओ बनवता एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे फायनान्शियल इयर चालू झालं मग तुम्ही ह्या फायनान्शियल इयरचा प्लॅन म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसचा एकतीस मार्चचं प्लॅनिंग करा की माझा एकतीस मार्च दोन हजार बावीस साली एवढा एवढा पोर्टफोलिओ मी बनवेनच किंवा एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत मी एवढा पोर्टफोलिओ बनेन मग एक लाख दोन लाख कोणी पाच लाख तुमच्या कॅपॅसिटीनुसार मग पन्नास हजारचं टार्गेट ठेवलं तरी काही वाईट नाही मी मी एवढे शेअर्स घेईनच असा एक चंग बांधा चांगल्या कंपन्या निवडा आता ह्या चांगल्या कशा निवडायच्या हे खूप सारे टेक्निकल अनालिसिसमध्ये मी शिकवलं आहे मित्रांनो तर हे सगळं फॉलो करा हे जर तुम्ही फॉलो केलं ना लक्षात ठेवा मार्केट काही एवढी गोष्ट नाही जे बोलतात लोक लॉस वगैरे हो होतं काही नाही प्रॉपर चाललं ना सगळेच आपण पैसे कमवू शकतो परंतु ह्या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट करायच्यात आपल्याला नाही केलं ना तर शंभर टक्के लॉस बघ तुम्ही पण सत्तर टक्क्यामध्ये येऊ शकता तीस टक्क्यात राहायचे ह्या गोष्टी फॉलो करा आणि बाकीच्या पण गोष्टी फॉलो करा आता प्रश्न पडला असेल एवढं शिकू कुठून पहिली गोष्ट आपला जो यूट्यूब चॅनल आहे याच्यावर टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस अगदी बेसिक्सपासून तसेच मी रेग्युलरली वेबिनार पण घेतोय हे का घेतोय मला फायदा आहे का ओके मी शेअर मार्केटमधून पण कमवते हो मला वाटतं आपल्या मराठी माणसांनी पण कमावं हो। मी स्वतः ही कोर्सेस घेतो तरी पण यूट्यूबला खूप सारी माहिती देतो कारण नवीन लोकांना ह्या गोष्टी समजाव्यात एक प्रामाणिक येतोय माझा याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हालाही कळावं लक्षात ठेवा ह्या मार्गामध्ये खूप सारा माणूस माग आहे आपला मराठी माणूस ह्या प्रत्येकानं एकमेकाला आपण मदत केली ना तरी चेन खूप मोठी होईल सगळीच लोक आपण व्यवस्थित एक पोर्टफोलिओ बनवू आणि एक यशस्वीपणे एक इन्व्हेस्टर बनू आणि ट्रेडर बनू हां आणि आता तुमच्या मुलांना जर तुमची मोठं मुलं छोटी मोठी असतील त्यांना ह्या गोष्टी शिकवा त्यांनाही व्हिडिओ पाहायला जी लोक मार्केटमध्ये नवीन आलीत त्यांना हा व्हिडिओ पाहायला सांगा त्यांना एक रोडमॅप सापडेल ओके अशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आमचा जो नंबर दिलेला आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि माझा खाली टेलिग्रॅम ग्रुप आहे त्याला नक्कीच जॉईन करा त्याच्यामध्ये मी विविध अपडेट्स देत असतो ओके अशा करतो आजची माहिती आवडली असेल थांबूया इथे पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद